Harshad, chota sa run-up ghevun. Harshad, samne korte striker falandaj Barsad. Offside cha chendu phakt katole pancha dishena sanman purvak khela tya shikani ek dave sathi swatacha ani sanghacha shree Ganesh korte Barsad. Golandaj karnyasathi sajja golandaj Harshad. Yahi puna kholul takla chendu air kalyancha chendu offside cha dishena tolula aahe. Changla kshetrakshan hote parantu ek dhavene toni sangha doni falandaj tya shikani Harshad paise purna sanghasathi. यावेळेस थोडासा शॉट चेंडू बीट होते पूर्णपणे निर्धाव चेंडू लागते त्या चांगली इष्टगिरी करते त्या ठिकाणी यावेळेस बाकी थोडासा शॉट टाकलेला चेंडू पॉवर प्लेचं षटक असला कारणास्तव वन बाउंस चौकार या चौकाराच्या सहाय्याने दुसरा मला वाटतं दोन षटकं या ठिकाणी पॉवर प्लेची खेळवली झाली दोन्ही फलंदाजांमध्ये पहिला सिंगल स्ट्राइक रोटेट केला यावेळेस स्लो डिलिव्हरीचा चेंडू पॉइंटला खेळवलाय एक धावेने समाधान मानावं लागते फलंदाजाला एकदमली समाधान मानतोय आणि संघाला नेऊन पोहोचवतोय तो साथ या धावसंख्या कोणी बात करेल त्याला YouTube लाईव्हच्या माध्यमातून जे बॉयज आहेत त्यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आहे पाहिजे या षटकाराच्या माध्यमातून पारितोषिकाचा मानकरी होतो की नाही परंतु केवळ आणि केवळ चार धावा मिळतात या शॉटवरती या चार धावांनी संघाद्वारे भर पडते धावसंख्या होते ती डबल फिगरमध्ये प्रवेश करते संघ 10 स्ट्राईकवरती खेळतोय तो बरसात यावेळेस पूर्णपणे बीट होते ऑफ शंभरचा चेंडू फक्त मला वाटतं मिड विकेटच्या दिशेने खेळायचा होता परंतु पुन्हा एकदा थोडासा शॉर्ट चेंडू फाईन लेगच्या दिशेने चटवतोय चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये एक धावेसाठी या एक धावेने स्ट्राईक रोटेट होत ऑर्गनायझरचा संघ बी संघ यावेळेस बाकी थोडासा शॉर्ट आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय मिड विकेटच्या वरून एक मोठा फटका आणि 200 रुपयाचा पारितोषिकाचा मानकरी ठरतोय फलंदाज उमेश दुसरा षटक मार्गाती पदावरती आहे षटकारानं पुन्हा एकदा सुरुवात केली होती फलंदाज संघ लवेश पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी चांगला उसळी घेतलेला चेंडू अपील करतोय पंजाकडे आणि बॅट कडा घेतोय चेंडू यशी रक्षक आपली कामगिरी निभावतोय आणि गडी बाद करतोय मी म्हटलं होतं कुठेतरी ब्रेक थ्रो द्यायला पाहिजे होता आणि पंच बाकी बाद देत आहेत या ठिकाणी लवेश टू नवीन फलंदाज यावेळी पुन्हा एकदा झोडकस मारण्याचा प्रयत्न करतो आपल्या कॉलर थ्रो मध्ये नक्कीच मला वाटतं झेल टिपेल त्या ठिकाणी लवेश आणि दोन गडी बॅक टू बॅक बाद करतोय त्या ठिकाणी लवेश धावसंख्येला अंकुश लावतोय पहिलं षटक संपलं होतं 11 वरती दुसरं षटक यावेळेस संपतंय त्या ठिकाणी 19 या धावसंख्या प्रयत्न करतो की नाही कारण की 19 धावेंवरती मला वाटतं यावेळेस अपील करतायत पंचांकडे परंतु नक्कीच मला वाटतं पंच लेग स्टंप सोडून जाते असा इशारा करतायत आणि या लेग बायच्या स्वरूपात एक मिळते धाव फलंदाज बरसात यावेळेस मिड विकेटचा दिशेक क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षण करेपर्यंत बाकी एकच धावरती समाधान मानावं लागते चांगले क्षेत्ररक्षणाची भूमिका निभावतात ऋतिक थोडासा शॉर्ट चेंडू परंतु एक धाव गेली तरी चालेल अशा कारणास्तव परंकरी पहिलं षटक थोडस धावसंख्या आहे ती 22 यावेळी पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु स्लो चेंडू पूर्णपणे फसवलेला आहे आपल्या जाळ्यामध्ये घेतलेला आहे आणि बाद होऊन तंबूत पाठवलेला आहे फलंदाज बरसातेला मार्गदर्शक मिळालेलं आहे ऋतिका पुन्हा एकदा ऋतिका चांगला मला वाटतं झेल होते की नाही पाहिजे आणि एक पुन्हा बॅक टू बॅक विकेट प्राप्त करतोय त्या ठिकाणी ऋतिक संघनायक नक्की ऋतिकच बाद होऊन तंबूत पाठवतोय त्या ठिकाणी गोलंदाजीसाठी येतोय फलंदाज रणजित यावेळेस बाकी फाईन लेगच्या दिशेने खेळतोय चेंडू घोषित क्षेत्रात जातोय बॅटच्या सहाय्याने एक धावेसाठी जिते यावेळेस थोडासा मिस होतोय ऑफ स्टंपरचा चेंडू पक्की निर्धाव सोडतोय त्या ठिकाणी कव्हर पॉइंट वरती आणून ठेवला यावेळेस बाकी मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि लवेशला पुन्हा एकदा मिळालेलं बलिदान म्हणावं लागेल ते आणि एक गडी बाद करण्यात यश प्राप्त होते पुन्हा एकदा लवेश चांगली गोलंदाजी केवळ 23 धावा लागल्यात पालकावरती यावेळेस थोडासा शॉर्ट चेंडू पुरेपूर फायदा घेतलाय लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधोमध चौकार मारतोय आणि या चौकारानं आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न करतोय दोन चेंडू शिल्लक पाहिजे पंचांच्या डावीकडे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज यावेळी पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक झेल टिपतोय त्या ठिकाणी आणि रणजित शिपाई चार गडी बाद करून आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न केला बॅटच्या सहाय्याने पुन्हा एकदा एक धावेने खाते खोलतोय संघाचा
एक धावित भर पड़ते धाव संख्या होता है ती 28 संख्या होती पुनः संघर्ष चौथ पांचवा व्यक्ति तो पहला षटक घेऊन येते ऋतिक चांगले गोलंदाज दुसरा षटक घेऊन येते जर गोलंदाजाने जर संपवला तर नक्कीच कुठेतरी अंकुश लावता येईल फलंदाजीच्या माध्यमातून यावेळी बाकी ऋतिक कमबॅक करतोय की नाही पाहिजे अवंतरने जर कमबॅक केलं पुन्हा अवंतर डकतोय त्या ठिकाणी पंच नऊ घोषित करतायत आणि या अवंतर धावेने संघात भर पडते धाव संख्या होत आहे ती एक पुढच्या सावरण्याचा प्रयत्न करतोय पाहिजे ऋतिक टू यावेळी पुन्हा एकदा ऑफसाईड न दिशेला तोलेला चेंडू पाहिजे सेफ शॉट खेळला त्या ठिकाणी एकदा पूर्ण होते दुसऱ्या धावेसाठी सनी धावतोय आणि स्वतःचा श्री गणेश करतोय सनी दोन धावेनं संघाला नेऊन पोहोचवतो तो 33 आहे धावसंख्या गोलंदाज ऋतिक यावेळी पुन्हा खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू ते फायनलच्या दिशेनं एक धावेनं या एक धावेत स्ट्राईक रोटेट होत आहे आणि संघात भर पडते धावसंख्या होत आहे ती अवंतर चेंडू टाकलेत वाढीव चेंडू यावेळी बाकी बॅटची कला घेतोय चेंडू अपर एज घेऊन चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने 35 धावा लागल्यात फलकावरती जर अंकुश लावलं यावेळी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू तर फायनलच्या दिशेने एक धावेसाठी एक धावेने षटक संपते 5 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होत आहे ती 36 चांगल्या प्रकारचं गोलंदाजचं प्रदर्शन पाहायला मिळेल कावेश आणि सनी बाद होते रनआउटच्या स्वरूपात त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती दरम्यान पुन्हा एकदा कवेश यावेळी बाकी म्हणजे विकेटच्या दिशेने खेळतोय फलंदाज आणि नक्कीच हा आमच्या ट्रॅव्हलर मध्ये एक मोठा फटका खेळतोय षटकार धीरज नक्की दुसरी या गोलरच्या चेंडूवरती पाहिलं सनी याला भले धावचितच्या स्वरूपात बाद केलं कारण की सनी हा सिंगल आणि डबल्स न खेळणारा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात दुसऱ्या षटकार चेंडूवरती 6 धावा मारल्या होत्या यावेळेस बॅटची कला घेतोय चेंडू होतोय फाईन लेगच्या दिशेनं एक धावेसाठी या एक धावेने संघात भर पडते धाव संख्या होते ती 43 यावेळी पुन्हा एकदा थोडासा शॉर्ट चेंडू परंतु बॅटची कला घेऊन जातोय चेंडू फाईन लेगच्या दिशेने एक धावेसाठी घोषित क्षेत्रात या एक धावेने पुन्हा एकदा संघात भर पडते धाव संख्या होते ती संघाच्या षटकार मारतोय की नाही यावेळी पुन्हा एकदा जोर तोच मारण्याचा प्रयत्न आणि नक्कीच माझा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचवतोय आणि बॅक टू बॅक नव्हे तर पहिला षटकार पाहायला मिळाला या 6 धावेने संघात भर पडते धाव संख्या होते ती 50-50 सज्ज शेवटचा चेंडू पाहिजे कोण यशस्वी होते या ठिकाणी यावेळी पुन्हा एकदा मिडविकेटच्या दिशेने खेळला परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि एक दुसरा झेल टिपतोय तोच क्षेत्ररक्षक सागर गडीबात करते परंतु 6 धावेने एक मोठा फटका खेळला आणि शेवटच्या चेंडूवरती बाद झालेला फलंदाज धीरज 16 धावेंवरती बाद होते आणि तंबूत पडते शेवटची पारी संपते धावसंख्या षटकार मारला तर 100 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजांनी जर विकेट घेतला तर 100 रुपयाचं पारितोषिक उमेश सामना करतोय पंचांच्या डावीकडनं उजवीकडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज करतोय आणि यावेळेस बॅटची कला घेऊन जातोय चेंडू फर्स्ट लेगच्या माध्यमातून एक धावेसाठी या एक धावेने स्ट्राईक रोटेट होते संघाचा श्री गणेश 31 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी करतोय यावेळेस पंकज मारण्याचा प्रयत्न परंतु पॉइंटचा क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षण करेपर्यंत बाकी एक धाव पूर्ण करतोय आणि पंकज आपलं खातं खोलतोय त्या ठिकाणी चांगली चेंडूपैकी चांगलं क्षेत्ररक्षण परंतु नॉन स्ट्राईक येण्यावरती मला वाटतं डायरेक्ट हिट जर झाला असता तर या ठिकाणी बाद झाला असता पंकज परंतु हिरादेवी संघाकडनं यावेळी थोडासा शॉर्ट चेंडू पाहायचा यशरक्षक आपली कामगिरी निभवतो की नाही परंतु दोन्ही फल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बीट होत आहेत आणि चेंडू होते घोषित क्षेत्रामध्ये एक धावेसाठी थोडीशी उसळी घेतलेला चेंडू थोडासा अप्पर एज घेऊन चेंडू जातोय 3 धावा देतोय गोलंदाज उमेश यावेळी पुढचा चेंडू बॅटची कला घेतोय चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये फर्स्ट स्लिपच्या माध्यमातून एक धावेसाठी तो संघ म्हणजेच या मैदानाचा आपण अंदाज घेऊ शकता फलंदाजीसाठी किती एक यावेळेस आणि क्षेत्ररक्षक आणि हे पाहिलं असेल तेच या क्षेत्ररक्षकाला करायचं होतं परंतु असो यावेळेस बाकी पुन्हा पण पूर्णपणे घोषित क्षेत्रात जातो चेंडू एक धावेने बॅटचे सहाय्यानं या एक धावेने संघात भर पडते धाव संख्या होत आहे ती 5 यावेळेस पुन्हा एकदा सोपा झेल देतोय की नाही पाहिजे झेल सोडतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एक धावेत रूपांतर होते दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि मला वाटतं या रनआउटच्या स्वरूपात बाद देत आहेत पंच दुसरी धाव घेण्याची गरज होती परंतु रनिंग साठी कमी पडला तो यावेळी बॅटची कला मला वाटतं घेते आणि चेंडू जातोय निर्धाव चेंडू करतायत गोलंदाज एकदा कमबॅक करतोय की नाही आपल्या संघासाठी पाहिजे चांगलं कमबॅक करून दिले अवंतर धावेने सुरुवात केली होती परंतु लॉंग ऑन आली लॉंग ऑफच्या मधोमध खेळलेला बाउंड्री
चार धावेने चांगला हर्षद आपला स्वतःचा श्री गणेश कुरते आणि संघाला नेऊन पोहोचवतो 11 या धावसंख्येवरती डबल फिगर मध्ये सनीसारख्या गोलंदाजाला या ठिकाणी यावेळी बाकी आपल्या क्वालिटी मध्ये क्षेत्ररक्षण करताना नक्कीच धावसंख्येवरती अंकुश लावते पुन्हा धावसंख्या स्थिर होते धावसंख्या इथे 11 प्रतिप्रति संघाला सागर बी संघाला दुसऱ्या षटकाच्या मार्गस्थपदावरती असलेला मिड विकेटच्या दिशेने खेळलेला फटका हर्षद बादून तंबूत परततोय नक्कीच बॉडी लँग्वेज थोडीशी हेवी असल्या कारणास्तव एक चोटी धाव घेऊ शकला नाही त्या ठिकाणी हर्षद बादून तंबूत परततोय चार धावांवरती बाद झालाय गडी संघाचा दुसरा गडी बाद होते दोन्ही रनआउटच्या स्वरूपात बाद केलेले गडी पावसाने हा पॉइंट फलंदाज पॉइंटच्या दिशेने खेळलाय आणि पुन्हा एकदा या ठिकाणी धावची चॅपेल करतात त्यांची गरज जिंकण्यासाठी पाहिजे एवढी पॉइंटच्या दिशेने टटवल्या चेंडू सेकंड फ्लिप आणि गडीच्या माध्यमातून जातोय गोष्टी क्षेत्रामध्ये केवळ आणि केवळ एक धावेसाठी या एक धावे संघात भर पडते धावण्यासाठी सज्ज बरसात यावेळी बाकी जोरकस मारण्याचा प्रयत्न करून चांगलं क्षेत्ररक्षण एक धाव पूर्ण करतोय त्या ठिकाणी गुड फेल करतोय चांगलं क्षेत्ररक्षण करतोय त्या शिवन चेंडू दोन धावांचा मारा देतोय यावेळेस मोठा फटका घेण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जाते लॉंग ऑनच्या दिशेने लॉंग अपच्या दिशेने लॉंगांच्या दिशेने एक धावेसाठी एकच धावेवरती समाधान मानतोय चांगलं क्षेत्ररक्षण होते पाहिजे सागर बी संघाला यावर पुन्हा बीट करतोय त्या ठिकाणी चांगलं गॅदरिंग करतोय यशस्वी रक्षक धीरज यावर बाकी पुन्हा एकदा शेड मारल्या चेंडू लॉंगन आणि लॉंगरचा क्षेत्ररक्षक सनी क्षेत्ररक्षण करेपर्यंत एक धाव पूर्ण करते आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागते त्या फलंदाजाला अक्षय यावेळेस बीट होते पूर्णपणे धाव घेऊ इच्छितो परंतु नकार देतोय नॉन स्ट्रायकरचा फलंदाज आणि बरोबर इथं केवळ आणि केवळ मला वाटतं या ठिकाणी ड्रिंक ब्रेक होणार आहे तो ड्रिंक ब्रेक जातोय त्याचं सौजन्य जाते आम्हाला या ठिकाणी लाभलेलं आहे ते म्हणजेच वीरेंद्र चौधरी षटक टाकलं तर पाच धावा दिल्या होत्या उमेश पुन्हा एकदा 30 बॉलांचा रनअप घेऊन गोलंदाजी करतोय यावेळी बाकी बॅटची कला देतोय चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने एक धावेसाठी एक धावेने संघात भर पडते धावसंख्या होत आहे ती 17 चेंडूमध्ये 34 धावांची गरज जिंकण्यासाठी यावेळी शॉर्टपिन चेंडू टाकले चेंडू जाते फाईन लेग आणि डीप मिड विकेटच्या क्षेत्र फलंदाज हेमंत यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू थोडासा ग्राउंड शॉट असल्या कारणास्तव चेंडू जिंकला होता पुन्हा एकदा उमेश सामना करतोय तो फलंदाज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू पाहिजे लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आणि हा दुसरा जेल टिपतो क्षेत्ररक्षक रन घेत तिसरा चेंडू एक धाव चौथा चेंडू एक धाव आणि पाचव्या चेंडूवरती पुन्हा एकदा विकेट प्राप्त केला पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने टटवला चेंडू एकच धावती समाधान मानावं लागेल मला वाटतं या षटकाची समाप्ती होते आणि केवळ चार धावा दिला उमेश याच्या गोलंदाजचे कृत्य करायचं झालं तर 9 धावा देत एक गडी प्राप्त केला दोन निर्धाव चेंडू लागले त्या ठिकाणी उमेशानं चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन केलं आणि आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न केला उर्वरित 12 चेंडू मध्ये अद्याप जिंकण्यासाठी हवे आहेत 31 धावा 12 चेंडू 31 षटकामध्ये सनी यानं 7 धावा देऊन आपले षटक संपवले होते यावेळेस स्ट्राईक वरती पाहिजे गरीब बाद केले यश प्राप्त होत नाही त्या ठिकाणी कारण की 31 धावांची गरज आहे थोडासा शॉट टाकला माध्यमातून घोषित क्षेत्रामध्ये एक धावेसाठी एक धावे संघात भर पडते धावसंख्या त्यासाठी 31 पुन्हा थोडासा शॉट टाकला या चेंडू आपल्या कमरेवरती घेऊन खेळण्याचा प्रयत्न करतो नवीन फलंदाज गौतम एक धावने आपला स्वतःचा श्री गणेश करतो आणि संघाला नेऊन पोहोचवतो तो 22 या धावसंख्या फलंदाजांसाठी परंतु पाहिजे हेमंत गेट होत आहे पूर्णपणे एक धाव बाकी त्या ठिकाणी घेऊ इच्छित आहे चांगली गोलंदाजी 7 षटक पहिला बाकी लॉंग ऑफ चा क्षेत्ररक्षक बीट होतोय त्या ठिकाणी 6 धावेने एक मोठा फटका खेळला फलंदाज प्रदर्शन केलं तो आतापर्यंत चौथ्या चेंडूवरती तुला फक्त षटकार मारलेले या अगोदर फक्त केवळ आणि केवळ 2 धावा देऊन गोलंदाजी केली चांगला कमबॅक करतोय सनी त्या ठिकाणी या वयस नॉन स्ट्राईक एंडवरचा फलंदाज स्ट्रायकर वरती आणि
गाव पूर्णगद दोन्ही यश रक्षक आणि शतरक्षक भेट होते त्या ठिकाणी यशच्या उद्ध्वस्त करण्यामध्ये त्या एक दलाने संघात भर पडते धाव संख्या येत आहे ती 29 उरलेली अजूनही सहा चेंडूमध्ये 22 धावांची गरज जिंकण्यासाठी सहा चेंडू व्यासपीठावरती सन्माननीय विक्रम कपूर यांचं आगमन झालेलं आहे 2021 सागर चषकामध्ये यावेळेस सहभागी एक मोठा फटका केला पुन्हा एकदा धीरज बॅक टू बॅक दोन षटकार मारून यावेळेस पुन्हा एकदा चेंडू पाठवला सीमेरेखे पार चार चेंडू 10 धावांची गरज बॅक टू बॅक षटकार मारलेला फलंदाज धीरज 19 धावांवरती 3 षटकार मारून दमदार फलंदाजी करते त्या ठिकाणी यावेळेस बाकी मॅचची कळ घेते चेंडू जाते मला वाटतं घोषित क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा एक धावेने संघात भर पडते धाव संख्या येते 42 अजूनही 9 धावांची गरज केवळ आणि केवळ 3 चेंडू मध्ये 3 चेंडू 9 धावा दर्शन बाकी आपल्याला नक्की दर्शकाने करणार आहे चेंडू पंच अवंतर घोषित होत आहे अवंतर धावाने संघात भर पडतोय व्हाईटच्या स्वरूपात धाव संख्या होत आहे ती 43 केवळ आणि केवळ 8 धावांची गरज जिंकण्यासाठी अद्यापही चांगला चेंडू टाकला होता चांगला कमबॅक केला खेळ करून नाबाद खेळ करते गौतम गौतम आणि धीरज याच्या माध्यमातून एक बाईच्या स्वरूपात मिळवलेली एक धाव आणि एक धावाने संघाला घेऊन पोहोचत होतो 44 धाव संख्येवरती अजून एक दोन चेंडू मध्ये 7 धावांची गरज कारण की धीरजला स्ट्राईक वरती राहणे गरजेचं होतं गौतम सारखा फलंदाज येता धीरज सामना करते गोलंदाज मोहित याचा चांगला चेंडू चांगल्या चेंडूची मारा करतोय त्या ठिकाणी मिस पेल होते दुसऱ्या डावेसाठी लावतात त्या स्ट्रायकर फलंदाज बाद होतोय आणि आपली पारी संपवते नक्की हवं होतं हे गरजेचंच होतं कारण की धीरज याला स्ट्राईक वरती जाणं परंतु चेंडू बाकी क्षेत्ररक्षकाच्या हाती जाईपर्यंत स्ट्राईक वरती यशरक्षकांवरती जाऊन धावचीच्या स्वरूपात धीरज याला बाद केलाय शेवटचा चेंडू 6 धावा कारण की असं वाटलं होतं संघ मोठ्या धावा संख्येने हरेल परंतु तिथे 2 षटकार आणि 3 षटकाराने चांगला संघ जरूर आणून दिला केवळ 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारत आणि 2 सिंगल असा स्ट्रायकर ठेवून आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळते कैलास सर्व नक्कीच प्रेक्षक पाहायला होतील फलंदाज आले गोलंदाज आले सागर स्पोर्ट्स क्लबचा या मोसमातील या मॅचचा लाईव्ह पाहता तुम्ही चेंडू भेट होते कैलास आणि पूर्णपणे मदार जाते ती म्हणजेच हिरादरी संघ हा सामना विन होतो हॅलो